नमस्कार मित्रांनो, अखेर पीएम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 15व्या हप्त्याचे पैसे आले असतील अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16व्या हप्त्याचे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत. यासाठी पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वरती याबाबत एक सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे पूर्वीचे हप्ते अडकले असतील त्यांनी अगोदर आपलं चेक करून घ्या, आपलं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी KYC झालेला आहे का, आधार सेडिंग झालेला आहे का आणि लँड सेडिंग यस आहे का, या तिन्ही गोष्टी जर यस असतील तर तुमचा जो 16वा हप्ता आहे तो येणार आहे. परंतु जर तुमचे यापूर्वीचे काही हप्ते अडकले असतील तर त्यातला एक किंवा दोन हप्ते तुमचे या 16-28 तारखेला तुमच्या खात्यात येतील. त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये. उरतो प्रश्न नमो शेतकरी योजनेचा, तर नमो शेतकरी योजनेचा जो पहिला हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा दुसरा हप्ता देखील दिला जाईल. परंतु त्याबाबत ऑफिशियल नोटीस किंवा राज्य शासनाकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन ही गोष्ट चेक करू शकता की जो 16वा हप्ता आहे त्याबाबतचं एक नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर एकदा काढायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस या ठिकाणी चेक करता येईल. स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत आणि कोणकोणते हप्ते अडकलेले आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचं KYC, आधार सेडिंग आणि लँड सेडिंग जर यस दाखवत असेल तर तुमचा 16वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिला जाईल. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट मध्ये विचारा. मित्रांनो, शेतीविषयक सरकारी योजना आणि महत्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वाच्या माहितीसाठी. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.